हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी समाधानी आहे का याबद्दल 40 गाव मधल्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधीने. सरकारने जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, त्यात काही शंका नाही. मात्र जी शेतीसाठी वीज पुरवठा अतिशय कमी होतो आणि कमी दाबाचा होतो, तो जरा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने मिळावा तर शेतकरी खरोखर अजून सुखी आणि समाधानी होईल असं मला वाटतं. कारण करायला जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर वीज ही महत्त्वाची आहे. त्यासाठी शासनाने, माझी विनंती आहे शासनाला की शासनाने शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आणि दिवसा रात्री न देता दिवसा वीज पुरवठा चांगल्या पद्धतीने करावा. महाविकास आघाडीचे आभार मानतो, त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांविषयी चांगला निर्णय, पण याच्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी पिकाला हमी भाव त्यांनी द्यावा ही अपेक्षा आहे. सरकारची परिस्थिती नसताना सुद्धा देण्याची, शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं आणि 2 लाख सरसकट कर्ज, कुठे नंबर लावल्याने, कोणाला रांगेत लावायचं ठेवल्याने, काही अटी ठेवल्याने, काही शर्यती ठेवल्याने, आणि हे कर्ज जो सगळ्या गरीब लोकांना याच्यामधून मुक्ती मिळणार आहे, मी त्याचं आभार मानतो की त्यांनी ते कर्ज माफ केलं, त्याबद्दल आम्ही फार समाधानी आहोत. जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांबद्दल कर्जमाफीचा, तो अतिशय योग्य असा निर्णय सर्व शेतकऱ्यांकरता आहे आणि त्या निर्णयामुळे मी उद्धव साहेबांचे सर्व शेतकऱ्यांमार्फत आभार मानतो आणि अतिशय योग्य असा शेतकऱ्यांकरता दिलासादायक असा निर्णय हा माझ्या मते आहे.